हां नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, कालच्या तासिकेमध्ये आपण भारतीय सामाजिक समस्या त्यामध्ये साहित्यिक दृष्टिकोन, पत्रकाराचा दृष्टिकोन, धार्मिक दृष्टिकोन, कायदेविषयक दृष्टिकोन आणि समाजशास्त्रीय दृष्टिकोन याविषयी सखोल माहिती घेतलेली आहे. आज आपण रॉबर्ट निस्बेट यांनी सामाजिक समस्यांचे अध्ययन करण्याच्या दृष्टीने आणि भारतीय सामाजिक समस्यांचा अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये अभ्यासाच्या दृष्टीने जे तीन दृष्टिकोन आहेत त्या दृष्टिकोनाविषयी आपण माहिती बघणार आहे. तर मी प्राध्यापिका डॉक्टर सुधा खडके, लोकनायक बापूजी आणि महिला महाविद्यालय, समाजशास्त्र विभाग प्रमुख. तर आपण आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूया. विषय आहे की सामाजिक समस्यांचे अध्ययन कोणत्या तीन दृष्टिकोनाद्वारे स्पष्ट केला करता येईल. तर पहिला दृष्टिकोन आहे प्रमाणक शून्यता दृष्टिकोन. समाजात सामाजिक समस्या कशा निर्माण होतात याबाबत वेगवेगळ्या दृष्टिकोनाद्वारे चर्चा केली जाते. त्यापैकी एक महत्त्वाचा दृष्टिकोन म्हणजे प्रमाणक शून्यता दृष्टिकोन होय. विद्यार्थी मैत्रिणींनो, प्रमाणक शून्यतेचे विश्लेषण हेगेल आणि मार्क्स यांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेले आहे. परंतु समाजशास्त्रामध्ये मात्र प्रमाणक शून्यता ही संकल्पना रूढ करण्याचे श्रेय दुर्खिम यांनाच द्यावे लागते. दुर्खिमने 1897 द सुसाईड या ग्रंथात सर्वप्रथम प्रमाणक शून्यतेची संकल्पना मांडली आहे. मात्र समाजशास्त्रात या संकल्पनेचा विकास मर्टन आणि पार्सन्स यांनी केलेला दिसतो. प्रमाणक शून्यतेचा अर्थ स्पष्ट करताना दुर्खी म्हणतो की प्रमाणक शून्यता ही आदर्शविहीनतेची एक अवस्था आहे ज्यामध्ये स्वाभाविकतेचा अभाव असतो, ज्यात सामाजिक नियमांचा अभाव असतो, सामाजिक नियंत्रणांचा भंग केला जातो, अधोगती होणे, प्रगती न होणे, नवीन नवीन परिस्थिती निर्माण करणे, समस्या निर्माण करणे म्हणजेच ही जी आहे ही प्रमाणक शून्यतेची स्थिती होते. जर एखाद्या श्रीमंत व्यक्तीची आर्थिक परिस्थिती एकदम खालावल्यास ती व्यक्ती आपल्या गरजा कमी न करता समाज असंमत मार्गाचा स्वीकार करून म्हणजेच भ्रष्टाचार करून आपली परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये मर्टनने सुद्धा सविस्तर विवेचन केलेलं आहे. त्यांनी सोशल स्ट्रक्चर अँड ॲनोमिक, सोशल स्ट्रक्चर अँड ॲनोमी या निबंधात प्रमाणक शून्यतेचे वर्णन केलेले आहे. त्यांनी म्हटले आहे की प्रमाणक शून्यता म्हणजे प्रमाणकाला लक्षात न घेतलेले वर्तन. आता प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रमाणक किंवा नियम याला धरूनच आपण रोजचं सकाळी उठल्यापासूनचं संध्याकाळपर्यंतचं जीवन जगत असतो. म्हणून अपेक्षित प्रमाणकानुसार जर वर्तन केलं असेल तर ते प्रमाणक शून्य वर्तन न ठरता प्रमाणकचा नियम माहीत असूनही जाणून बजून हेतूपूर्वक जर आपण त्याचं उल्लंघन करत असाल तर त्या वर्तनाला म्हणतात प्रमाणक शून्य वर्तन. म्हणजे नियम आहे, कायदे आहे, तरीसुद्धा प्रमाणक शून्य वर्तन होताना आपल्याला दिसते. जसं प्रमाणक शून्यतेमुळे आत्महत्या, मद्यपान, भ्रष्टाचार अशा अनेक समस्या निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात. व्यक्ती जेव्हा प्रमाणकाचे उल्लंघन करतात तेव्हा त्या वर्तनाला म्हणतात प्रमाणक शून्य वर्तन. म्हणून या दृष्टिकोनाला प्रमाणक शून्य दृष्टिकोन आणि सामाजिक समस्या असे नाव देण्यात आलेले आहे. आता आपण बघणार आहोत सामाजिक विसंघटन. सामाजिक संघटन आणि विसंघटन ह्या दोन्ही परस्पर संबंधित अशा संकल्पना आहे आणि सामाजिक विसंघटनवादी दृष्टिकोनाचा विचार सर्वप्रथम अमेरिकेत 1920 केला जाऊ लागला. विसंघटनवादी दृष्टिकोनाला विकसित करण्याचे श्रेय खऱ्या अर्थाने चार्लस कुले, थॉमस झेनेकी, विल्यम ऑगबर यांना दिले जाते. सोबतच इलियट आणि मेरिल, रॉबर्ट मर्टन या अभ्यासकांनी सुद्धा या विसंघटनाच्या अभ्यासात भर घातल्याचे आपल्याला दिसून येते. ज्यात व्यवहाराच्या जुन्या पद्धती अयशस्वी ठरतात आणि सामाजिक नियंत्रणाची साधने प्रभावी कार्य करू शकत नाही किंवा परिवर्तनाच्या तीव्र गतीमुळे सामाजिक संबंध, दर्जा, भूमिका इत्यादी ज्या घटका आहे, जे व्यवस्था आहे त्यावर विपरीत परिणाम होतो तेव्हा त्याला सामाजिक विसंघटन असं झालेलं म्हणतो आपण. ही अवस्था नाही तर ही एक प्रक्रिया आहे. सामाजिक विघटन ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये समाजातील सदस्यांचे
मग ते कुटुंब असो, समाज असो की राष्ट्र असो, यांच्या संबंधामध्ये बिघाड होऊन ते संबंध मोडकळीस येतात। म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल की सामाजिक विसंघटन म्हणजे समाजाची, समुदायाची, समूहाची अशी स्थिती ज्यामध्ये समाजव्यवस्था, सामाजिक नियंत्रण, औपचारिक अनौपचारिक नियम जे असतात ते मोडकळीस येतात। म्हणजे मूल्य, ऐक्य, शिस्त, सहकार्य याचा अभाव असलेलं जे काही वर्तन असते तो म्हणजे सामाजिक विघटन आहे। त्याचा परिणाम म्हणजे नियंत्रणाची चौकट परिणामकारकरित्या कार्य करू शकत नाही। भूमिका संघर्ष, सामाजिक संघर्ष, नैतिक अधपतन यामुळे सामाजिक समस्या निर्माण होतात। त्यानंतर तिसरा दृष्टिकोन आहे मूल्यात्मक दृष्टिकोन। मूल्य संघर्ष आणि सामाजिक समस्या, मूल्य संघर्ष दृष्टिकोनातून सामाजिक समस्यांचे अध्ययन केले जाते त्यालाच मूल्यात्मक दृष्टिकोन असेही म्हणतात। लॉरेन्स फ्रॅक याला मूल्य संघर्ष दृष्टिकोनाचा प्रवर्तक मानला जातो। 1925 हा दृष्टिकोन प्रचलित आहे आणि याचे मुख्य विश्लेषण जे केले आहे त्यामध्ये यांचं नाव घेणे अपेक्षित आहे, कार्ल मार्क्स, क्रोझर, डरहेंडार्प, सी राईट मिल्स या विचारवंतांनी हा मूल्यात्मक दृष्टिकोन प्रचलित करण्यामध्ये मोलाचे योगदान केलेले आपल्याला दिसते। आता समाजापरत्वे वेगवेगळे मूल्य असतात। प्रत्येक समाज समूह आपल्या मूल्याशी ठाम असतो, परिणामी मूल्यांमध्ये संघर्ष निर्माण होतो। जसं उदाहरण घेतलं आपण, भांडवलदार आणि कामगार, जमीनदार आणि कुळे ही समूहाची मूल्ये अशीच परस्पर विरोधी असतात। भांडवलदार वर्गाला जास्तीत जास्त उत्पादन व जास्तीत जास्त नफा हवा असतो, तर दुसरीकडे कामगाराला कमीत कमी श्रम आणि जास्तीत जास्त सोयी आणि पगार हवे असतात। या दोन्ही मूल्यांची वेगवेगळी तुलना केली तर दोन्हीही लोक आपापल्या मूल्यावर ठाम आहेत। म्हणजे संप, टाळेबंदी, अशांतता हे जे आंदोलने उफळून आलेले आहे हे एक प्रकारे मूल्य संघर्षाचा भाग आहे। थोडक्यात असे म्हणता येईल की मूल्यातील संघर्षामुळे सामाजिक समस्या उद्भवतात असे हा दृष्टिकोन सांगतो, पण याच्यावर बऱ्याच लोकांनी आक्षेपही घेतलेले आपल्याला दिसतात। आक्षेप घेतले तरीसुद्धा आपल्याला यामध्ये असं सांगता येईल की प्रत्येक सदस्याची एक तत्वाशी बांधिलकी असते आणि त्या तत्वांनाच आपण मूल्य म्हणतो। आता ही मूल्ये समाजातील नैतिक, अनैतिक, पाप, पुण्य, योग्य, अयोग्य, इष्ट, अनिष्ट, पवित्र, अपवित्र, चांगले, वाईट, चुकी, बरोबर या कल्पना ही मूल्ये ठरवित असतात। प्रत्येक समाजात अनेक मूल्ये असतात, प्रामाणिकपणा, श्रम, वैवाहिक एकनिष्ठा, पातिव्रत्य, समता, स्वातंत्र्य, बंधुता, राष्ट्रभक्ती, न्याय या मूल्यांप्रती समाज सदस्यांच्या असलेल्या भावना या समाजाचे व्यापक हित व समाजाचे स्वास्थ्य टिकवायला जबाबदार असतात। परंतु समूहामध्ये जेव्हा मूल्यांचा आदर करून, विशेषतः चांगल्या पद्धतीने आदर करून त्याप्रमाणे वर्तन करावे अशी समाजाची अपेक्षा असते आणि त्यासाठी सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेतून अशी मूल्ये सभासदांमध्ये रुजविली जातात आणि त्याचे आत्मसातीकरण करण्याला प्रोत्साहन दिले जातात। आपापली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जेव्हा समाज सदस्य, समूह या सामाजिक मूल्यांचा आदर न करता त्याचे उल्लंघन करतात तेव्हा समाजात मूल्य विसंगत परिस्थिती निर्माण होऊन सामाजिक समस्या जन्म घेते। म्हणजेच मूल्य जेव्हा व्यक्ती मूल्याविरोधी जेव्हा वर्तन करतो तेव्हा ज्या समस्या निर्माण होतात त्याचा संबंध म्हणजेच मूल्यात्मक दृष्टिकोन आहे। या तिन्ही दृष्टिकोनाद्वारे विशेषतः प्रमाणकशून्य दृष्टिकोन, सामाजिक विसंघटन दृष्टिकोन आणि मूल्यात्मक दृष्टिकोन या तीन दृष्टिकोनामधून सामाजिक समस्या कशा उद्भवतात याचं विवेचन या तासिकेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि हे तीनही दृष्टिकोन बी ए सेकंड इयरच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेले आहे आणि अभ्यासाच्या दृष्टीने हे तीन दृष्टिकोन फार महत्त्वाचे आहे। तेव्हा हा अभ्यासाच्या दृष्टीने हे तिन्ही दृष्टिकोन आपण अभ्यास करावा, याच्या नोंदी घ्याव्या, याच्या नोट्स काढाव्या आणि ही तासिका तुम्ही इथे संपली अशी मी जाहीर करते आणि थांबते।